शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जोगेश्वरी, आम्ही गावात गेलो होतो. गावात ते कारभाराचं काम होत, समज बराबर चाललंय नव ते बघायचं होत म्हणून गेलो होतो. अन खरंच लागलीच येणार होतो बघ, पर चार लोक भेटली अन येळ गेला. किती काळजीत पाडलत मला. पुन्हा असं कधीही न सांगता माझ्यापासून दूर जाऊ नका देवी. प्रधानजी, दुर्गा देवी, खरंच तुम्ही असल्याचा खूप आधार वाटतो आम्हाला. असं आम्हाला न सांगता आमच्यापासून दूर जाऊ नका. आणि एक बरं केलं तुम्ही, राज्यात जाऊन आल्यानंतर थेट इथेच आलात भेट घ्यायला. अहो ते काम राहिलंच की. कसलं का? गे भैरवा, हे काय प्रधानजी? ह्या आपल्या कोषागाराच्या चाव्या आहेत. हो, पण त्या तुम्ही मला का देताय? त्या तर तुमच्याकडेच असायला हव्यात ना. वय पर म्या अजून कोणीतरी हुडकतोय याचा सांभाळ कराय. तो पत्तूर राहू दे तुझ्याकडे. प्रधानजी, अहो काय प्रकार आहे हा? काय झालं भैरवा? देवी, तुम्ही काही लपवत नाही आहात ना आमच्यापासून? जोगेश्वरी, अग असं कशापायी वाटतंय तुला? कारण तुम्हा दोघांचं वागणं आम्हाला कळत नाहीये. आपण इतका वेळ ह्या राजवाड्यात एकत्र आनंदाने, सुखाने, समाधानाने घालवला आहे, आणि आता असं अचानक तुम्ही तुमचं दायित्व इतरांवर का सोपवताय? भैरवा, कुणीतरी अजून बी जबाबदारी घेतली तर ते चांगलंच आहे ना. अना आम्ही बी आहोत की हिच. कुठं जातोय तवा? राहू दे तुझ्याकडे. पाहुणा आले ती.
या मुडक्या गेलो होतो वाटत ये भेटलं आपलंच घर उडकत होते अग व्यसनी देवीनं पाठवलं आहे समजू सांगतो बघा अहो आमच्यावर तर देवीची आणि देवांची लय कृपा आहे बघा अहो त्यांच्या कृपेमुळेच आम्हाला सुखाचा दिवस बघायला मिळाले आमचा पोरगा देवाच्या आणि देवीच्या आशीर्वादानं आमच्या घरी जन्माला आलाय बघा आमची पोर भी लगीन झालं आमचं पण आम्हाला मुलबाळच होत नव्हतं मग देवी आईचा धावा केला आणि मग त्यांच्या कृपेनं आमच्या घरी ही नर्मदा जन्माला आली बघा त्यांच्या आशीर्वादामुळे काय बिन आता हे पोर लग्नाचं झालंय आम्ही पोराचं लगीन करायचं म्हणून पोरगी हुडकतच होतो एक दिवस देवी स्वप्नात आल्या आणि त्यांनी सांगितलं की ह्या घरात जा आमच्याकडे होय होय आणि ते कशा पाई तुमच्या पोरीचा हात मागाया आलेच आम्ही आलेच आता आम्ही काय सांगावं काय बोलावं अहो तुम्ही काय बोलूच ना का पुरीला बोलवा अग ए नर्मदाला बोलू अहो आमच्या जीवाला बी एकच घोर होता बघा असं वाटायचं कधी आमच्या पुरीचं लगीन होत या आणि तुम्ही आला खरंच समधी देवाचीच किरपाय म्हणायचं वाईस थांबा नर्मदा अगे नर्मदा अग झालं का अय्या आमच्या परीनं आम्ही तिला समज शिकवलं आहे बघा अगदी तर हातावरच्या फोडा परमानं तिला जपली एकच मागणं होत कि तिला चांगलं घर मिळावं चांगल्या घरात लगीन व्हावं आमची थोडी जमीन आहे गावात आणि एक घर बी आहे पोटाला भागल एवढं धान्य पिकवतो आणि खातो बी आणि काय बी झालं तरी देवाचं आणि देवीचं नाव आणि दर्शन रोज घेतलं बी काय राहत नाही बघा माणसं चांगली गावली की मनाला बी बरं वाटते अजून आम्हाला काय बी नगर आता आम्ही इथं आलो ती देवाच्या कृपेनंच की त्यांनी जागा दिली घर दिलं धन दिलं हे सगळं त्याच्या कृपेनंच आहे आमसली तुमचं काय बी नगर तुमची पोरगी देण्यास ती पुरी कशी सोन्यासारखी माणसं आहेत बघ तुला पसंद नसल तर सांग तस पसंत आहे ना व वय आमची पोरगी पसंत आहे ना वय आहे आलेच मी ठरलं तर मग चांगला दिस बघून लगीन ठरवून टाक आता आमची पोर तुमची सून होणार बघा नाही आमची सून नाही पोरच आहे म्हणा की
पार्वती भैरवाच्या सहाय्यासाठी आपण इकडे आलो. जोगेश्वरी आणि त्याच्या संसारातलं विघ्न दूर करून त्यांचा संसार सुखाचा व्हावा यासाठी आपण इथे आलो. आपलं मूळ रूप सोडून या रूपात त्यांच्या बरोबरीने राहिलो. होय स्वामी, आणि त्या दोघांनी एकत्र यावं यासाठी आपण आपलं कार्य करत राहिलो, जे आता पूर्ण होत आलं. त्यांचा संसार सुखाचा होईलच स्वामी. जोगेश्वरीची देखील तिला शोधण्यासाठीची साधना आता अखेरच्या टप्प्यात आली आहे, आणि तो क्षण आता जवळ आलाय जेव्हा तिला हे कळून चुकेल कि ती साक्षात आदिशक्तीचा अंश आहे. होय, आणि शिवशक्ती ह्या तत्वानुसार तिचा भैरवाशी विवाह होणं का आवश्यक होत हे देखील तिला कळून चुकेल स्वामी. ह्या सृष्टीच्या समतोलासाठी परमनियतीने प्रत्येकावर एक दायित्व सोपवलंय. जसं ब्रह्मदेव हे निर्मितीचे कार्य करतात, श्री विष्णू हे संसाराच्या पालकत्वाचे कार्य करतात, आणि आपण स्वामी, आपण या सृष्टीच्या लयतत्वाचे स्वामी आहात. भैरव आणि जोगेश्वरीला देखील हेच करायचंय पार्वती. केवळ आपण कोण आहोत हे कळल्यावर तिचा प्रवास थांबणार नाही पार्वती. तर खऱ्या अर्थाने तिच्या प्रवासाला सुरुवात होईल. होय स्वामी. म्हणजे स्वामी आता आपण खरंच इथून जाणार का? होय पार्वती, उद्या आपल्याला इथून प्रस्थान करायचंय. काय झालं पार्वती? काही नाही स्वामी. तुलाच तर कधी एकदा कैलासात जातो असं झालं होत. ते आहेत स्वामी, पण ह्या क्षणी सर्व भावना एकत्रितपणे माझ्या मनात दाटून आल्यात. एकीकडे हे ठाऊक आहे की आपलं कार्य आता संपत आलंय आणि आपल्या प्रस्थानाचा क्षण जवळ आलाय, आणि दुसरीकडे जो ऋणानुबंध निर्माण झालाय त्यामुळे इथून पाऊल देखील निघत नाही. अगदी मनातलं बोललात स्वामी. भैरवा आणि जोगेश्वरी ह्यांना सोडून पुन्हा आपल्या शिवलोकात जाताना त्रास तर होणारच ना? निश्चितच. काय झालं स्वामी? पार्वती, मनुष्य अवतार असो किंवा देवरूप असो, भावना ह्या त्यांचा खेळ खेळतातच. त्यातून कोणाचीही सुटका नाही. फरक फक्त इतकाच आहे की प्रयोजन कार्यात घेतलेल्या रूपाला त्याची कल्पना असते. एक ना एक दिवस तो क्षण येणार आहे जेव्हा हे रूप सोडावं लागेल आणि सामान्य मनुष्याला त्याची कल्पना नसते. मनुष्य अवताराचे भोग भोगल्याशिवाय त्यातून सुटका नाही पार्वती. खरं आहे, पण एक विचारू का स्वामी,
विचार स्वामी उद्या आपण इथून जायचं असं तुम्ही म्हणत आहात हो पण ह्याच्याबद्दल भैरव आणि जोगेश्वरी त्यांना काहीच कल्पना नाही म्हणजे आपण त्यांना न सांगताच जायचं का नाही पार्वती आपल्याला त्यांना सांगावं लागणारच आहे पण आपण कुठे जातोय असं त्यांनी विचारलं तर आपण त्यांना काय सांगणार आपण आपल्या गावी परत चाललोय असं सांगू पण त्यांनी कारण विचारलं तर त्याचं उत्तर ह्या क्षणी माझ्याकडे नाही पार्वती हा प्रसंग टाळता येणार नाही का स्वामी नाही म्हटलं ना मनुष्य अवतारातले भोग भोगल्याशिवाय त्यातून सुटका नाही मग आता स्वामी आपण त्यांची भेट घेऊ आणि त्यांना सांगू की उद्या आपण सोनारी गावातून प्रस्थान करतोय गे भैरवा आहो तुम्ही सुद्धा तोच विचार करत आहात का जो विचार मी करत आहे म्हणजे याचा अर्थ प्रधानजी असे का वागले ह्याचाच विचार करत होतीस होय तो विचार माझ्या मनातून जातच नाहीये स्वामी आणि माझ्याही येऊ का प्रधानजी देवी तुम्ही इथे होय नाही म्हणजे कामच तसं हाय म्हणून आलो उगातच ती दिली प्रधानजी अहो तुम्ही असं का बोलताय तसं नाही भैरवा नाही म्हणजे रात झाली आहे ना व म्हणून म्हणलं आता ब्राह्म मुहूर्त पण येईलच खर तर मीच तुम्हाला भेटायला येणार होतो पण तुम्ही इथे आलात ते बरं झालं प्रधानजी खर तर तुम्ही त्या चावे दिल्यापासून मी जरा संभ्रमात पडलो होतो सारखा मनात विचार येत होता की असं काय झालं असेल भैरवा नाही म्हणजे आता जे काय आहे ते सांगून टाकतो बघ काय सांगणार आहात तुम्ही हे जोगेश्वरी का त्यांनी तसं कशापाई केलं ते सांगा प्रधानजी भैरवा उद्या आम्ही इथनं जाणार आहे जाणार आहात वय जोगेश्वरी पण कुठे जाणार आहात आणि हे असं अचानक हा काय प्रकार आहे प्रधानजी अचानक नाही भैरवा नाही म्हणजे हे कधी ना कधी व्हायचंच की म्हणजे होणारच होत तर म्हणलं का आत्ताच निघावं देवी प्रधानजी तुम्हाला इथे कसला काही त्रास आहे का काही कष्ट पडतायत का
काही चुकलंय का आमचं? अहो असं काय बी नाही. हा निर्णय का घेताय तुम्ही? जोगेश्वरी अगं, आता किती वेळ असं घरापासून लांब राहणार नाही का? प्रधानजी, जेव्हा मी इथे राज्य प्रस्थापित केलं तेव्हा तुम्ही आलात आणि त्यावेळी महादेवाने तुम्हाला आज्ञा केली आणि तुम्ही इथे आलात असं म्हणालात. पण मग आता जायच्या वेळी त्यांनी तशी आज्ञा दिली का तुम्हाला? माझ्या विवाहानंतर जेव्हा श्री महादेव आणि माता पार्वती इथून निघून जात होते तेव्हा जे दुःख मला झालं होतं आज तसंच दुःख होत आहे मला. आम्हाला ही भेट सदैव स्मरणात राहील प्रधानजी. येतो. जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर.